महापालिकेच्या वतीने लवकरच सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात येणार असून या सभेत महापौर त्र्यंबक तुपे हे आपल्या महापौर पदाचा राजीनामा देणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. शिवसेना भाजप युतीमध्ये झालेल्या करारानुसार 1.5 वर्षांचे महापौर पद शिवसेनेकडे तर 1 वर्षाचे महापौर पद भाजपकडे देण्याचे ठरले आहे. त्यानुसार 1.5 वर्षानंतर म्हणजे 30 ऑक्टोबर नंतर शिवसेनेचे त्र्यंबक तुपे राजीनामा देतील असं वाटत होतं. मात्र शिवसेना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महापौर बदलात उत्सुकता दाखवली नाही. सध्याचे महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपमध्ये महापौर पदासाठी खुल्या प्रवर्गातील नगरसेवकांची संख्या जास्त असली तरी सर्वजण नवखे आहेत. सभागृह चालवण्याचा त्यांना अनुभव नाही. ज्यांना सभागृह चालवण्याचा अनुभव आहे त्यांचे महापौर पद आरक्षणात सापडले आहे. त्यामुळे भाजपने महापौर बदलाच्या प्रक्रियेत विशेष रस घेतला नसल्याची चर्चा आहे. तर शिवसेना भाजप युतीमध्ये झालेल्या करारानुसार शिवसेनेचा महापौर पदी 1.5 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानं आगामी 1 वर्षांसाठी महापौर पद भाजपकडे देण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिकेत लवकरच सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शिवसेनेचे महापौर त्र्यंबक तुपे आपला महापौर पदाचा राजीनामा देतील असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. याबाबतचा निर्णय येत्या 3-4 दिवसात महापालिकेत सर्वसाधारण सभा घेण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आल्यानं महापालिकेतील महापौर पदाचा तिढा सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.